नमस्कार अवंती या चॅनलवर मी संगीता आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण पॅचवर्कमधील ब्लाऊजच्या गळ्यांच्या डिझाईन्स पाहणार आहोत तर ह्या डिझाईन्स मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या मी तुम्हाला चार्टवर चार्ट, चार्ट पेपरवर दाखवते पेपर आहे त्या तुम्ही कॅनवसवर डायरेक्टली काढू शकता किंवा तुम्ही ही पेपरवर डिझाईन काढून त्यानंतर तुम्ही कॅनवस यावर डायरेक्ट कट करू शकता तर तुमची जी साडी आहे तर साडीचं डिझाईन किती सुंदर बनवता येईल तर याविषयी थोडंसं आज मी तुम्हाला मार्गदर्शन करू करणार आहे तर साडीमध्ये पहा पॅचवर्क केलं जातं तर पॅचवर्क करताना सर्वसाधारणपणे ब्लाउजच्या गळ्याची उंची आणि ब्लाऊजची उंची ही दोन्हीही महत्त्वाची असती तर हा चार्ट पेपर जो आहे तर त्या चार्ट पेपरवर मी उंची जी आहे तर त्या आपल्या ब्लाऊजची उंची एवढी घेतलेली आहे म्हणजे साडे तेरा इंच मी ब्लाउजच्या उंची एवढा हा चार्ट पेपर घेतलेला आहे कधीही तुम्ही कॅनव्हसवर ज्यावेळेस तुम्ही पॅचवरचा गळा बनवताल तर त्यावर तुम्ही ब्लाऊजची उंची एवढाच कॅनवसवर उंची टाकायची आहे आणि गळारुंदी जी आहे तर ती सर्वसाधारणपणे आपली अडीच इंच आहे तर अडीच घ्या किंवा तुमची दोन असेल तर दोन घ्या तुमच्या इच्छेनुसार आता आपल्या ब्लाऊजच्या गळ्याची उंची पाहणार आहोत तर ती उंची मी दहा इंच घेतलेली आहे मी तुम्हाला हे डार्क करून दाखवती गळारुंदी ही अडीच घेतलेली आहे आणि ब्लाऊजच्या गळ्याची उंची ही दहा घेतलेली आहे म्हणजे शिवून हा गळा आपल्याला साडेनऊला मिळेल आणि आपला खालचा जो पॅच आहे तर तो साडेतीन इंचाचा सा होतो म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल ब्लाऊजच्या उंचीचा आकाराचा मी चार्ट पेपर घेतलेला आहे आणि यावर आपला गळा टाकून घेणार आहे आता अर्धा इंच आपलं वरच्या बाजूने शिवण्यामध्ये जाणार आहे आता मी आकार देताना पहा आपली जी अडीच इंचाची जी, जी रेष असती त्या रेषेपर्यंतच आपण आकार देताना आतल्या बाजूचा आकार देताना त्या रेषेवरनच आकार तो देत जायचा आणि असा मध्यावर म्हणजे तुमच्या पाठीचा मध्यभागावर हा आकार बाहेरच्या साईडने तुम्ही टर्न करत जायचा हे पाहा याप्रमाणे आता मी हा पानाचा आकार देऊन घेतलेला आहे तर तो मी कसा दिला आणि याचं अंतर साधारणतः डिस्टन्स किती आहे तेही तुम्हाला दाखवते साधारणतः दीड इंच पहा ह्या कोणापासनं दीड इंचाचं अंतर आहे आपलं मध्ये अडीच इंचा आहे आणि इथे पहा तुम्ही अर्धा इंच किंवा पाऊण इंच किंवा एक इंचाचंही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार बऱ्याच जणांना पसरट गळा लागतो किंवा कुणाना कुणाला सर्वसाधारण लागतो किंवा कुणाला जास्त मोठा किंवा डीपली गळा चालत नाही तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर मी हा पाऊन इंचचा गळा घेतला आहे आता याच्या बाहेरनं जी आपण पॅचवर्कसाठी जो आकार देणार आहे तर तो अगदी नॉर्मली तुम्ही एखाद्या पेन्सिलने तो ड्रॉ करून घेत जायचा जा, की तुम्हाला आकार कुठला द्यायचा आहे आणि हा साधारणतः दोन्हींमधला डिस्टन्स हा साधारणतः दीड इंचाचा सा किंवा सव्वा एक इंचाचा असला पाहिजे आता हा आकार देताना पहा मी दोन्ही आकार जे आहेत तर त्यांचा डिस्टन्स जो आहे तर तो एकसारखा ठेवलेला आहे आता खाली आपण त्रिकोण करून घेणार आहोत तर ही सर्वात सोपी डिझाईन जी आहे तर ती तुम्हाला मी आज पॅचवर्कमध्ये गळ्याची दाखवलेली आहे आता हा जो डिस्टन्स आहे तर हा डिस्टन्स आपण पहा ब्लाऊजच्या गळ्याची उंची आपण साडे तेरा घेतलेली तर साडे तेराला खाली अर्धा इंच कमी इथपर्यंतचा आकार द्यायचा आहे हा आकार तुम्हाला कॅनवसवर देऊन घ्यायचा आहे आणि हा गळा कशा पद्धतीने कट करायचा तेही मी तुम्हाला दाखवते आकार देताना आकार आपला एकसारखा आला पाहिजेल आणि दीड इंचामध्ये जी तुमची पॅचवरची जी पट्टी असेल तर ती साधारणतः दीड इंचापर्यंत पाहिजे तिला ज्यावेळेस तुम्ही लेस लावून कवर करता तर त्यावेळेस ती मग व्यवस्थित दिसते एक इंचाचा पॅच जर दिला तर तो खूप छोटा दिसतो त्याला जितका ब्रॉडनेस जास्त असेल तितका तुमचा पॅचवर सगळा खूप सुंदर दिसतो हे पहा कॅनवस बाहेरच्या साईडने अगोदर कट करून घेत जायचं आतला आपला पानून गळा आहे आणि बा साईडचा जो आहे तर तो खाली त्रिकोणीमध्ये आहे पहा आता यावर तुम्ही हे पहा स्टोनही लावू शकता किंवा तुम्ही यावर डिझाईनही करू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्ही याला लेस लावूनही डिझाईन करू शकता आता हा जो गळा आहे तर हा गळा तुम्हाला कपड्यावर शिवून घ्यायचा आहे आणि कपड्यावर शिवल्यानंतरून तुम्ही ब्लाऊजच्या साईडने हा गळा जोडून घ्यायचा आहे तो उलट बाजूने अस्तरच्या बाजूने जोडत जायचा आणि तो सरळ बाजूने तुम्ही पलटी करत जायचा अतिशय सोपी पद्धत आहे ही ब्लाऊजचा गळा दाखवण्याची आणि व मधला आकार जो आहे पानाचा तो कट करून घेतला की आपला गळा हा पॅचवर्कमध्ये सुंदरसा तयार होतो तुम्ही हा नक्की ट्राय करून पहा मधला पानगळा आणि साईडचा जो आहे तर तो आकार आता हा मधलाही गळा मी तुम्हाला कट करून दाखवते ज्यावेळेस तुम्ही हा अस्तरवर शिवताल हा गळा पूर्ण आणि ब्लाऊज साईडने तुम्ही ज्यावेळेस अस्तरच्या बाजूनेच पुन्हा हा आकार शिवायचा आणि सरळ बाजूला हा पलटी जर करून घेतला तर त्यावेळेस हा पानाचा आकार कट केल्यानंतर तुमचा गळा कशा पद्धतीने तयार होतो तेही तुम्हाला मी दाखवते आहे हे पा या पद्धतीने आपला आकार पॅचवर डिझाईन तयार होती तुम्ही ही लेसवर लेससुद्धा लावू शकता किंवा तुम्ही साडीचा जो एखादा कपडा असतो तर त्यावरही तुम्ही डिझाईन करू शकता किंवा तुम्ही यावर काठाची जी साईड असते तर काठाची साईड पण यूज करू शकता आता आपण दुसरा गळा पाहणार आहोत मी आज तुम्हाला सर्वसाधारणपणे पाच गळे दाखवणार आहे ते ही अतिशय सुंदर असे गळे आहेत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपण ब्लाऊजची उंची जी आहे तर तितकीच या कॅनवसचीच म्हणजे चार्टपेपरची उंची घेतलेली आहे साडेतेरा इंच नेहमीप्रमाणे आपली गळारुंदी जी आहे तर ती अडीच इंच घेतलेली आहे अडीच अडीच इंचावर मी मार्क करून घेते अगोदर स्केलने हे जोडून घेणार आहे म्हणजे आपली ब्लाऊजच्या गळ्याची उंची ही दहा इंच आणि ब्लाऊजची उंची ही साडे तेरा इंच अडीच इंच अडीच इंच हा आकार जरा थोडासा डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल आकार देताना आता हा तुम्ही कॅन्व्हसवर देऊन घ्यायचा आहे मी चार्ट पेपरवर तुम्हाला समजावून सांगत आहे तुम्ही नक्की ट्राय करून पाहायचं आहे आता हा आकार देताना पहा ब्लाऊजच्या गळ्याची उंची तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता साडे दहा किंवा अकरा इंचापर्यंतही घेऊ शकता आकार देताना साधारणत आपण साईडचा जो ब्रॉडनेस असतो तर तो किती आहे त्यावर डिपेंड करतो म्हणून आपण कॅनवसवर थोडासा कॅन्वस घेताना थोडंसं ब्रॉड घेत जायचं आणि हा आकार देताना पहा वरनं साधारणतः साडेतीन इंचापर्यंत मी अडीच इंचाच्या लाईनला लागूनच आकार घेतलेला आहे आणि दुसरा जो आकार आहे तर तो थोडासा बाहेरच्या साईडने दिला आहे म्हणजे थोडक्यात पसरट आकार दिला आहे तर तो डिस्टन्स जो आहे तर तो जर वाढवला हे पहा हा डिस्टन्स तुम्ही वाढवला तर तुमचा गळा पाठीच्या भागावर जरा रुंदावेल म्हणजेच थोडक्यात पसरट गळा आपण जो म्हणतो तो पसरट गळा हा आकार वाढवल्यानंतर तुम्हाला मिळतो आता हा सुंदर असा आपला मटका गळा तयार झालेला आहे मटका गळा टाकताना पहा तुम्ही याच पद्धतीने नक्की टाका फक्त आकार देताना थोडासा अडीच इंचाच्या लाईनच्या बाहेरून तुम्ही आकार जर पसरून घेतला तर तुमच्या गळ्याचा आकार आणखीन सुंदर येतो आता या साहेर साईडचा आपण पॅचवर्कचा गळा जो आहे तर तो आपण डिझाईन करत आहोत आकार देताना सर्वसाधारणपणे तो अगदी कच्च्या स्वरूपात पहिले देत जायचा आणि त्यानंतरून तुम्ही जो आकार तुम्हाला व्यवस्थित वाटेल तर त्यावर तुम्ही तो ब्रॉड करून घेत जायचा त्यासाठी पहिले पेन्सिलचाही वापर केला तरी चालेल किंवा तुम्ही असे आकार जे आहेत तर ते पेपरवर ड्रॉ करून नंतर ते कॅनव्हसवर जरी ड्रॉ केले तरीही चालू शकतात आता हे आकार देताना पहा जे कोणं असतात ना तर ते कोणं जरा थोडेसे आतल्या बाजूने घेत जायचे पहा या पद्धतीने मी आत्ता हा कोण आपला चेंज केला आहे तर हा आकार पहा आता पहिल्या आकारापेक्षा हा आकार आपला आणखी सुंदर दिसतोय आणि हा पूर्ण पॅचवर्कचा जो डिस्टन्स असतो तर तो सर्वसाधारणपणे सगळ्या बाजूने एकसारखा ठेवायचा खूप कमी जास्त ठेवायचा नाही नाहीतर तुमचा पॅच हा बिघडू शकतो हे सुंदर असा आपला आकार तयार झालेला आहे हा पॅचचा डिझाईनचा मटका आणि बाहेरून तर याला ह्या आकाराला बाहेरून तुम्ही लेस लावूनही डिझाईन करू शकता किंवा साडीचा तुमचा प्लेन भाग जो असतो तर तो म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये तुमचं ब्लाऊज जर रेड कलरचा असेल आणि ग्रीन कलरचं जर तुमची साडी असेल तर ग्रीन कलर हा तुम्ही बाहेरून वापरू शकता किंवा काठाचा भागही तुम्ही ह्या पॅचसाठी वापरू शकता आता मी मधला गळा कट करून दाखवते आहे जर मटका गळा कट केला तर पहा बाहेरच्या साईडने आपल्याला कशा पद्धतीने गळा मिळतो तेही तुम्हाला दाखवणार आहे आकार देताना शक्यतो थोडेसे आकार रेखीव देत जायचे आणि आतल्या साईडने घेत जायचे तेव्हा ते ज्यावेळेस ते ते तुम्ही लेसनी हे पॅच जे आहे तर ते लेसनी ज्यावेळेस कवर करतात त्यावेळेस त्यांना उठाव येतो आणि ते आणखीन छान दिसतात खालचा पानाचा आकार आपण कट करून घेणार आहोत खाल नाही मी पहिल्या गळ्यासारखंच पहा अर्धा इंचाची खाली लाईन सोडलेली होती इतकी तुम्ही नेहमी सोडत जायची हे पहा किती सुंदर असा आकार तयार झाला आहे आपला तुम्ही हा आकार नक्की ट्राय करून पहा अतिशय सुंदर दिसतो जर तुम्ही काठाचा भाग जर त्याला वापरत असाल तर या ठिकाणी पहा जॉईंट येतो त्या जॉईंटवर तुम्ही इथे स्टोनही लावू शकता आप कॉन्ट्रास्ट कलरमध्ये ट स्टोन वापरू शकता किंवा जर तुमचा काठाचा भाग जरा अपुरा पडत असेल तर त्या त्याला जॉईंट देऊन घेत जायचा आणि मग तो यूज करत जायचा मध्ये पानगळा आणि बाहेरच्या साईडने हा कमळासारखा आकार आपला तयार झालेला आहे आता तिसरा गळा आपण टाकणार आहोत पहिल्यासारखाच आपण पुन्हा चार्ट पेपर घेतलेला आहे चार्ट पेपरची उंची ब्लाऊजच्या उंची एवढी घेतलेली आहे गळारुंदी ही अडीच इंचाची घेतली आहे पूर्ण अडीच अडीच इंचाचं मार्क करून घेत जायचं ब्लाऊजच्या उंची एवढंच आणि त्यानंतर तुमच्या मागच्या गळ्याची उंची आपण टाकणार आहोत आता आपल्या ब्लाऊजची उंची साडे तेरा इंच आणि मागच्या गळ्याची उंची जी आहे तर ती आपण साडे दहा इंच घेतलेली आहे म्हणजे शिवून हा गळा आपल्याला दहाचा मिळेल हा अडीच इंचा गळा आहे आपला गळा रुंदी तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे दोन घ्या अडीच घ्या किंवा पावणे तीनही घेऊ शकता आता साडे दहा इंच आणि खालचा आकार जो आहे तर तो तीन इंचाचा राहिला आहे तर आकार देताना पहा हा आकार अगदी ह्या लाईनच्या जवळून घ्यायचा फार आतमधून घ्यायचा नाही पुन्हा आपण मटका गळा टाकत आहोत तो मटका गळा टाकताना हे लक्षात घ्यायचं आहे हा आकार जो आहे पाठीवरचा जो मध्यावर जो भाग येतो तर तो जरा थोडासा रुंदून घेत जायचा म्हणजे आकार तुमचा खूप सुरेख येतो आणि खूप सुंदर दिसतो हा आकार मग आता खाली तीन इंचाचा पॅच आपला तयार होईल त्याच्या बाहेरून साधारणतः एक दीड इंचापर्यंत मार्क करून घ्यायचं आणि दीड इंचाच्या लाईननी आपल्याला हा आकार द्यायचा आहे तर हा आकार देताना जो पहिला मटक्या गळ्याचा आकार दिलेला आहे त्या आकाराला अनुरूप किंवा त्या त्यासारखाच आकार तुम्ही देण्याचा प्रयत्न करायचा आहे दोन्ही गळ्यांच्या सारखेपणा हा आपल्याला दिसला पाहिजे वरच्या बाजून तुमच्या लक्षात आलं असेल दोन्ही बाजूला तसं नॉर्मली आपण कर्व घेतलेला आहे आता हा आपला ब्लाऊजचा पूर्ण पॅचवर्कमध्ये डिझाईन आहे पहा पूर्ण बॅकसाईड जी आहे ते ती पूर्ण पॅचमध्ये येते आपली याच्या ये अगोदर आपण खालनं अर्धा इंचाचं स्पेस सोडून आपण पॅचवर्क केलेलं होतं आता ही जी डिझाईन आहे किंवा हा जो गळा आहे तर यावर पा पॅचवर्क करताना हा पूर्ण पाठीचा भाग जो आहे तर तो पॅचवर्कनी आपण कवर केला आहे हा डिस्टन्स जो आहे तर तो तुम्ही आणखी वाढूनही घेऊ शकता हा साधारणतः पॅचचा आकार जो आहे तर तो दीड इंचापर्यंत राहिला पाहिजे आणि तो एकसारखा आला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे आता यावर तुम्ही डिझाईन पण कशी करणार तेही तुम्हाला सांगते मी हे पाहता हा जो आकार आहे हा आकार पूर्णतः क्रॉस घेतला आहे मी अडीच इंचाच्या बाहेर घेतलेला आहे तो अर्धा इंच बाहेर घेतला आहे तेव्हा तो आकार तुमचा छान येईल पहिला आकार आपण अडीच इंचाच्या आतमध्ये घेतला आणि नंतर दुसरा जो आकार आहे अगदी आ, कमर घडीवरचा तर तो अडीच इंचाच्या बाहेर टाकला आहे हाही आकार तुम्ही पहिले अस्तरवर शिवून घ्यायचा आहे मग तो गळ्याला उलट बाजूनेही लावून तुम्ही सरळ बाजूने त्याला पलटी करू शकता किंवा सरळ बाजूने लावून मधला आकार जो आहे तर तो तुम्ही गोट लावूनही कवर करू शकता तुम्हाला हा आकार कट करून दाखवते खूप सुंदर असा आकार तयार होतो हा आणि आता यावर डिझाईन कशी करायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे पॅचवर्क करताना तुम्ही आता याला काठही वापरू शकता किंवा कॉन्ट्रास्टमध्ये तुमच्या साडीचा दुसरा कलर असेल तर तोही तुम्ही वापरू शकता आणि याच्या साईडने ह्या पॅचच्या बाजूने आत्ता जो आपण आकार कट करतो आहे त्याच्या बाजूने आपण लेस लावून हा आकार कवर करू शकतो हे पा याप्रमाणे आपला पॅच तयार होतो हा मधला आपला मटका गळा, आता हा आकार आपला देऊन झाल्यानंतर याच्या मध्यावर साधारणतः हा भाग जो आहे तर तो पूर्णतः रिकामा सोडायचा नाही तर यावर तुम्ही लेस लावून घ्यायची आहे जी लेस तुम्ही साईडनं पॅचवर्कच्या बाजूने कवर करण्यासाठी वापरतात तर दिली येस याप्रमाणे जर त्रिकोणा त्रिकोणामध्ये लावून घेतली आणि यावर तुम्ही स्टोन लावले तर हाही गळा इतका सुंदर दिसतो बऱ्याचदा पैठणी ब्लाऊजवर हे जे असा जो गळा आहे तर तो टाकला जातो आणि खूप सुंदर आणि सुबक असा गळा दिसतो हा तुम्ही हा नक्की ट्राय करून पहा यावर जे आहे तसे स्टोन लावून घ्यायचे खूप सुंदर दिसतो हा गळा किंवा तुम्ही काठाचा भागही यावर यूज करू शकता तुमच्या आवडीनुसार हाही आपला तिसरा आकार आता तयार झालेला आहे आता चौथा गळा आपण पाहणार आहोत पॅचवर हे अतिशय सोपं आहे यामध्येही आपण ब्लाऊजची उंची एवढीच कॅनवसची उंची घेतलेली आहे म्हणजे चार्ट पेपरची उंची घेतलेली आहे साडे तेरा इंच गळ्याची उंची साडे दहा इंच गळारुंदी ही अडीच इंच ब्लाऊजची उंची जी आहे तर ती साडेतेरा तर तीच उंची आपण कॅनवसवर टाकून घ्यायची कॅनव्हसवर ब्लाऊजची उंची टाकत जायची आणि नंतरून घ्या त्यावर गळा टाकत जायचा यावर दोन गळे तयार होतात आपले हे पहा साडे दहा इंच गळ्याची उंची गळारुंदी ही अडीच इंच आणि खाली पॅच हा साधारणतः तीन इंचचा आपला तयार होईल आता इथे आकार देताना सुरुवातीला आपण आकार हा मधला आकार देऊन घेणार आहोत म्हणजे थोडक्यात गळ्याचा हा मधला भाग जो आहे तर तो अगोदर काढून घेणार आहोत तर आकार देताना हे लक्षात घ्यायचं कधीही आपल्याला जी बाजू सोयीस्कर वाटेल किंवा जी बाजू आकार देण्यासाठी सोपी वाट वाटेल तर त्या बाजूनेच तुम्ही आकार देत जा आता साधारणतः मी एक साडेसात ते आठ इंचापर्यंत हा पॉईंट घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण हा अशाप्रमाणे अशा प्रकारे आपण कर्व देऊन घेत आहोत हा कर्व देऊन झाल्यानंतर इथने साधारणतः मी एक सव्वा इंच किंवा दीड इंच दीड इंचाचा हा पॉईंट घेतला आणि तो आकार हा आकार आठ इंचापर्यंतचा हा जोडून घेतला म्हणजे हा आपला थोडक्यात पंचकोनीसारखा आकार आपला तयार होतो तर ह्या पंचकोनी आकाराला बाहेर नाही आपल्याला साधारणतः दीड इंचापर्यंत हा आकार दुसरा त्याचबरोबरीने आकार काढून घ्यायचा आहे हा ही गळा शिवल्यानंतर खूप सुंदर दिसतो आता हा पूर्ण पॅचवर्क आहे तर पॅचवर्कसाठी पहा मी कमरघडीपासूनच याचा आकार जो आहे गळारुंदी आपल्या आहे तर मी खांदं दोन इंच घेतले दोन इंचापासून आकार आपला हा आठ इंचाच्या पॉईंटला पुन्हा पॅचच्या आकाराला हा जॉईंट करून घेतला याप्रमाणे हा पण गळा इतका सुंदर दिसतो घातल्यानंतर तर हा नक्की तुम्ही ट्राय करून पहा अगदी लेटेस्ट डिझाईनमध्ये आहे हा आता हा आकार तुम्ही आतल्या बाजूनेही देऊ शकता किंवा तो बाहेरच्या साईडनेही देऊ शकता हे पहा आकार देताना पहिले मधला आकार काढून घेत जायचा आणि नंतरून बाहेरचा आकार देत जायचा म्हणजे तो देण्यास देण्यासाठी आपल्याला सोपा जातो आता गळ्याची उंची साडे दहा इंच जे दहा होईल हा पॅचवर्क जो आहे तर तो साधारणतः दीड इंचा आपण ठेवलेला आहे आणि हा फुल पॅचवर्क आहे अगदी म्हणजे कमरघडीपर्यंत पॅचवर्क आहे आपला हा सुरुवातीला आपण मधला आकार मी कट करून घेते तुम्ही हाही आकार बॅक साईडने जोडून सरळ साईडने पलटी करू शकता किंवा तुम्ही हा सरळ बाजूनेही पॅचवर्क करू शकता याला हाही खूप छान दिसतो आकार आकार कट करताना शक्यतो एकसारखा कट करत जायचा आणि शिवतानाही एकसारखा शिवत जायचा आहे कुठेही कमी जास्त शिवत नाही जायचं म्हणजे तुमचा आकार बिघडणार नाही शक्यतो कट करताना तुम्हाला जर भीती वाटत असेल आपला आकार बिघडतो आहे की काय तर तुम्ही हा पहिले पेपरवर ट्राय करून पाहत जायचा आणि नंतरून कॅनव्हसवर टाकून नंतरून कपड्यावर टाकत जा आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा गळा कुठलाही बिघडत नाही बिघडला तरी त्याच्यातून डिझाईन ही आपल्याला करता आली पाहिजे हे पा याप्रमाणे बॅच आपला तयार होतो आता मधला जो स्पेस आहे तर तो, तो तुम्ही कॉन्ट्रास्टमध्येही वापरू शकता याला कट कटही करू शकता कट करून हा भाग कॉन्ट्रास्टमध्ये वापरायचा किंवा तुम्ही तो काठाचा जो भाग असतो तोही यूज करू शकता त्यावरही तुम्ही अशी लेस लावून डिझाईन करू शकता हाही गळा शिवल्यानंतर खूप छान दिसतो पॅचवरच्या डिझाईन बनवणं अतिशय सोपं आहे फक्त गळे टाकताना अगदी व्यवस्थितरित्या टाकता आले पाहिजे आणि हे जे आकार आहे तर ते आकार तुम्हाला व्यवस्थित जर शिवता आले तर तुमचे गळे खूप छान बनतात फक्त तुम्ही ते अगदी कॉन्फिडन्सली टाकत जा आता आपण पाचवा गळा पाहणार आहोत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करायलाही विसरू नका आता पाचवा गळा दाखवताना पहा मी पूर्ण ब्लाऊजची बॅकसाईड घेतलेली आहे यावर मी गळारुंदी ही अडीच इंच टाकलेली आहे त्यानंतरून आपण गळ्याची उंची घेणार आहोत ब्लाऊजची उंची ही साधारणतः साडे तेरा आहे आपली आणि गळ्याची उंची ही दहा इंच तर तुम्हाला अगदी सोपं जावं किंवा सहज समजावं यासाठी मी हा तुमच्यासाठी सेपरेटली गळा दाखवत आहे गळ्याची उंची ही दहा घेतली तर ही शिवून साडेनऊ आपल्याला तयार मिळणार आहे आणि गळारुंदी ही अडीच घेणार आहोत आपण आकार देताना पहा पॅचवरचा आकार देताना रेग्युलरली तुमचा जो गळा आहे त्या गळ्याच्या बाहेरच्या साईडने आपण आकार देत असतो तर आकार देताना पहा आता हा जो आकार असतो पानाचा आकार म्हणा किंवा आपला मटका गळा तर त्याचा आकार देताना अडीच इंचाची जी तुमची लाईन असते त्या लाईनच्या नॉर्मली एक लाईन आतमधूनच हा आकार घेत जायचा आणि बाकीचा सर्व आकार हा बाहेरच्या बाजूने देत जायचा अशा प्रकारे तेव्हा तुमच्या गळ्याचे आकार जे आहेत तर ते खूप सुबक आणि सुंदर येतात आणि जो साईडचा आकार आहे तर तो देताना नेहमी दीड किंवा सव्वा एक इंचाच्या डिस्टन्सनी तुम्ही देत जा आता हा आकार देताना पहा अगदी दोन्ही आकार आपले एकसारखे येतात की नाही हे पाहून घेत जायचं आणि मग हा आकार देत जायचा आता खालचा मी जो आकार आहे तर तो मटक्यासारखा आकार दिला आहे आकार कुठला द्यायचा हे अगोदर तुम्ही कन्फर्म करून घेत जा आणि मग आकार देत जा आता हा आकार आपण मटक्यासारखा दिला आहे तर हाच मटक्याचा आकार आपण खाली या शेपमध्ये जर टर्न केला तर हा फुल पॅचवर्कमध्ये तयार होतो तर हे अतिशय सोपा आहे हा आकार बनवणं फक्त एवढंच आहे की तुम्ही गळा टाकताना जरा कॉन्फिडन्सली टाकत जा आणि शांत मनाने टाकत जा बऱ्याचदा आपण ब्लाऊज बनवताना किंवा डिझाईन बनवताना आपण हा आकार टाकताना म्हणा किंवा आपण नाही का दुसरं कुठलंही काम हातामध्ये न घेता हा अगदी शांत मनाने तुम्ही जर आकार टाकला तर तुमचा गळा कुठल्याही प्रकारे चुकत नाही टाकताना हा आकार आपल्याला कॅनवसवर टाकून घ्यायचा आहे ब्लाऊजच्या उंचीच्याच आपल्याला कॅनव्हस घ्यायचा आहे आणि त्यावर हा गळा टाकायचा आहे मधला गळा आणि मग बाहेरचा गळा पॅचवर्क करताना तुम्ही ते कॉन्ट्रास्टमध्येही करू शकता किंवा काठाच्या बाजूचाही वापर त्याला करू शकता अतिशय सोपा आहे हा पॅचवर्कचा गळा टाकणं कुठलाही आकार देताना पहा आता किती इझिली मी मटका गळा होता त्या मिट मटक्या गळ्याचं मी ब्लाऊजचं फुल पॅचवर्कमध्ये कन्वर्ट केलं आहे तर हे तुम्हीही करू शकता हे पहा याप्रमाणे आपला गळा तयार झालेला आहे हाच आपण गळा जर तुम्ही कॅनवसवर टाकलेला असेल तर तो तुम्ही खडूनी किंवा पेनाने तुम्ही हा दुसऱ्या बाजूनेही मार्क करून घेऊ शकता चॉकनी सहजासहजी मार्क होतं तर चॉकनीच मार्क करत जा तुम्ही आणि मधला गळा कापून घेतला की तुमचा पॅचवरचा गळा हा तयार होतो हा आपला मधला पानाचा आकार किती सोपा आहे गळा बनवणं फक्त देता आकार देताना तुम्ही आकार थोडेसे व्यवस्थित देत जा आणि थोडेसे पसरून म्हणजे मध्यावर हा आकार जो आहे तर तो, तो थोडासा पसरून घेत जा मध्यावर जरा थोडासा ब्रॉडनेस असला की गळा तुमचा घातल्यानंतर खूप छान दिसतो गळ्याची उंची आणि गळ्याची खोली हे दोन्ही शब्द एकच आहेत बऱ्याचदा आपण म्हणतो गळा खूप डीप आहे डीप आहे म्हणजे गळ्याला गळ्याची उंची खूप आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा